हे गाइस, तर तुम्ही पाहू शकता हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आई आज मिरच्याचं लोणचं बनवणार आहे. तर इथे बघा, आई हिरव्या मिरच्या चिरून घेत आहे. ह्या पूर्ण मिरच्या 1 किलो घेतलेल्या आहेत आम्ही आणि एकदम ताटाने गावरान पद्धतीनं गावाकडे जसं ते कट करते तसंच ते मधून कट करून घेते. आणि असं कट केल्याने पूर्ण मसाला जो आहे तो यामध्ये मुरतो आणि जसं जसं जास्त दिवस होतील ह्या लोणच्याला तसं तसं ते मुरत जातं जास्त आणि खूप टेस्टी लागतं. अशाच आता प्रकारे सगळ्या मिरच्या आई आता नकलून घेणार आहे. फक्त हा मधला भाग घेतलेला आहे बघा, इथं फक्त मधला भाग घेतलेला आहे हा चिरून. हे गाईस, तर इथे बघू शकता मिरच्या झाल्यात बघा, आता चिरून मस्त प्रकारे आगुडती आई हाताची आगुडती बघा हाताची. पण लय तिकट आहेत मिरच्या, पूर्ण गावरान मिरची एकदम गावरान. कशी गावरान मिरची? गावरान मिरची खूप तिकट आहे. पाहू शकता ह्या मोहऱ्या घेतलेल्या आहेत तिथे आणि आता ह्याला थोडस जाडसर असं वाटणार आहोत आपण मिक्सर मध्ये. तर चला आता मी वाटून घेते मोहऱ्यांना गाईस. तर इथे बघू शकता मोहरी पूर्ण वाटून घेतलेली आहे आणि जास्त पण मोठी नाही ठेवली आणि जास्त पण छोटी नाही. मोहऱ्या पूर्ण वाटल्या पाहिजे, मोहऱ्या अख्खी राहिली नाही पाहिजे यामध्ये. तर तशाच पद्धतीनं मी वाटून घेतले. तर फ्रेंड्स बघू शकता आईने इथे पूर्ण मिरच्या नकलून घेतल्यात म्हणजे चिरून घेतल्यात मधून आणि आता ही मोहरीचं जे कूट असतं ते मिक्स करून घेते. एकदम गावाकडच्या पद्धतीने आई बनवते, आपण जसं बनवतो तशी पद्धत नाही आहे, थोडी वेगळी पद्धत आहे. आणि मोहरीचं कूट असतं ना ते थोडं जास्त घातलं जातं गावाकडे. आणि मिरची ही गावरान मिरची आहे, लाल जास्त तिखट मिरची आहे. तर आता हळद ऍड करून घेते, अंदाजे हळद टाकते ती, अंदाजेच नाही. आणि आता मीठ टाकते. मीठ किती टाकायचं का? असं काही नाही, मीठ थोडं जास्त राहू द्यायचं ना, मीठ थोडं जास्त राहू द्यायचं आपण कुठलंही लोणचं बनवत असताना ना. हे मोठे 2 चमचे टाकायचे. हा, 2 किंवा 8 टाकायचे. हा, मीठ थोडं जास्त राहू द्यायचं लोणचं बनवत असताना. तर आईने इथे एवढ्या मिरच्याला 1 किलो मिरच्याला मोठे 2.5 चमचे मीठ लागलंय. तर आता ती एक जीव करून घेते मिक्स करून व्यवस्थित. आणि एक कुठलंही आपण लोणचं बनवतो ना तेव्हा थोडंसं मीठ जास्त राहिलं तरी चालतं आणि मीठ कमी झाल्यानंतर लोणचं नासतं, खराब होतं. तर थोडंसं मीठ जास्त ठेवायचं कधीही. तर हे आता पूर्ण मिक्स नाही होत मिरच्याला, लागत नसतं ते. जेव्हा आपण भरणीमध्ये घालतो तर तेव्हा ते त्याला मिठाला पाणी सुटतं आणि तेव्हा ते 2-3 दिवसामध्ये असं मुरत जातं आणि तेव्हा मग मिरची पण असं लोणचं पण टेस्टी लागतं. तर ही आई आता भरतीये आणि जे खालचं सारण असतं ते नंतर आपण वरून टाकायचं आहे आणि 2-3 दिवसाला लगेच त्याला पाणी सुटायला चालू होतं लोणच्याला. तर हे मिरच्या पूर्ण 1 किलोच्या एका भरणीमध्ये बसल्यात. तर ते अशा प्रकारे अजून वरून टाकून घ्यायचं जे शिल्लक राहिलेलं सारण आहे ते आणि त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटतं 2-3 दिवसामध्ये. त्याला पॅक आपण झाकण लावून ठेवायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं मिरचीचं लोणचं रेडी आहे. तर आता ह्याला झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे घट्ट. झालं नाही रेडी? ओके, भांडणं का करतो एवढा? इकडे मॅडमचा स्वयंपाक चालू आहे. भाकरी बनवते. भाकरी बनवते.
भाजी पण झाली आहे मस्त, भात भाजी बनवली आहे मस्त, भाजी पण कुकर लावलाय. आजचा व्हिडिओ मी शूट केलाय फ्रेंड्स, आणि स्वयंपाक करते ती आणि म्हणून म्हटली थोडासा व्हिडिओ तू शूट कर, तर मी शूट केलाय. काय माहिती कसा आलाय. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, म्हणजे मी भेटेल का नाही माहित नाही, इतर भेटेल कारण मी 2-3 दिवसांमध्ये गावाला जाणार आहे. तर चला बाय बाय बाय.